अडीच वर्ष बाहेर न पडणारा मुख्यमंत्री दाखवा आणि बक्षीस मिळवा. दाखवा. यामध्ये मी तेव्हा मोदी साहेबांनाही फोन केला होता, विचारलं होतं मी साहेबांना, म्हणाले शिंदेजी ये कोई भी कंपनी बड़ा उद्योग ऐसा दो तीन महीने यहां से वहां नहीं जाता है. जो सरकार था वहां से कोई रिस्पॉन्स उनको नहीं मिला और उनको क्या मालूम था कि सरकार बदलने वाला है. आणि मला आठवतोय आम्ही वर्षावर फार नंतर गेलो, पहिले बोललो काय काय आहे तिकडे बघा सगळं आणि पाटीभर लिंब सापडली तिकडे. ना ना सगळं होतं त्याच्यामध्ये, होतं त्याच्यात. उत्तर. अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय आजच अंतिम आठवडा प्रस्तावाला या ठिकाणी अनेक सदस्यांनी त्याच्यामध्ये सहभाग घेतलाय. विरोधी पक्षनेते अजितदादा पवार, संजय कुटे, नाना पटोले, भास्करराव जाधव, रईस शेख, धनंजय मुंडे, रत्नाकर गुट्टे, सुरेश वरपुडकर, रवी राणा, यामिनीताई जाधव, चेतन तुपे, प्रतिभाताई धानोरकर, रवींद्र वायकर, गीता जैन, यशवंत माने, सुनील केदार, सुनील प्रभू, अबू आजमी, आदिती तटकरे, अतुल बेनके, सुनील टिंगरे, सुनील शेळके, विकास ठाकरे, रोहित पवार कोरोटे, किशोर जोरगेवार, हिरामन कोचकर, राजू नोगरे, किरण लामटे, अशोक पवार, इंद्रनील नाईक आणि इतरही सदस्यांनी याच्यामध्ये सहभाग घेतला आणि अंतिम आठवडा प्रस्तावामध्ये आपल्या सूचना या ठिकाणी आणि आपापल्या भागातले प्रश्न या ठिकाणी मांडले. अध्यक्ष महोदय आजच आपल्या या सरकारला 6 महिने होत आहेत. 30 जूनला आपण शपथविधी झाला होता. परवापासून इंग्रजीचं नवीन वर्ष सुरू होत आहे, म्हणजे त्यासाठी या सभागृहातील सदस्यांना आणि राज्यातील जनतेला नवीन वर्षाचा मी मनापासून शुभेच्छा देतो. नवीन वर्ष सर्वांना सुखाचं, समृद्धीचं, आनंदाचं आणि निरोगी जावो अशा मनापासून शुभेच्छा. विकासाचं यासाठी की आमच्या सरकारला या महाराष्ट्राचा विकास करायचा आहे आणि तो विकास आपण पाहतोय. गेल्या 6 महिन्यामध्ये आम्ही अनेक निर्णय घेतलेत आणि समृद्धी महामार्गाचा देखील लोकार्पण आम्ही केला आदरणीय प्रधानमंत्री महोदयांच्या शुभेच्छा आणि खऱ्या अर्थाने या महामार्गाच्या माध्यमातून या राज्याची नक्की भरभराट होईल, या महाराष्ट्राची भरभराट होईल आणि या समृद्धी हायवे जो आहे हा महामार्ग हा एक गेम चेंजर ठरेल. त्याच्यात मी आता काही जात नाही, कारण त्याचा फायदा काय, लाखो लोकांना रोजगार मिळेल, पुढे नवनगरं होतील, हे सगळं आपल्या सगळ्यांना माहीत आहे. परंतु या खऱ्या अर्थाने या विदर्भामध्ये देखील याचा विदर्भाला फायदा होतोय. हे अधिवेशन विदर्भात होत आहे. आपण मगाशी म्हणालात की विदर्भामध्ये अधिवेशन आहे, 1 महिना व्हायला पाहिजे होता. आज किती लोक आहेत बघा, आता आणखी उद्या आणि परवा. तर अशा परिस्थितीमध्ये आपल्याला विदर्भाला न्याय देण्याचे निर्णय आपण काल घेतले आणि खऱ्या अर्थाने या भरभराटीचा जो प्रारंभ आहे कालच विदर्भाच्या सर्वांगीण विकासाच्या आराखड्याने झालेला आहे. आणि मी काल म्हणालो विदर्भ मजबूत तर राज्य मजबूत, ही भूमिका काल मी या सभागृहामध्ये मांडली. नानासाहेबाला ते पटलेलं आहे एकदम आणि त्यामुळे त्याचे परिणाम देखील आपल्याला भविष्यामध्ये पाहायला मिळतीलच. परंतु दादा तुम्ही काल माझं भाषण बरोबर ऐकत होता अगदी लक्ष देऊन, पण मनात असूनही आपण मोकळेपणाने दाद दिली नाही हे काल मी या ठिकाणी मला जाणवलं. ठीक आहे, तुमच्यावर आता तुमच्या महाविकास आघाडीचा काही दबाव असू शकतो, म्हणजे त्यामुळे मी हे समजू शकतो. परंतु मी नेहमी सांगतो अजितदादा स्पष्ट वक्ते आहे, चांगल्याला चांगलं म्हणतात. परंतु काल जे आम्ही निर्णय घेतले एवढे विदर्भासाठी आपल्याकडून अपेक्षा होती
की आपण सरकारने घेतलेल्या निर्णयाचे समर्थन किंवा त्याला आपण चांगले म्हणावं, परंतु आपण त्याच्यामध्ये माझ्या भाषणाला मिळालेल्या टाळ्या मोजत राहिलात आणि मला म्हणालात की अमक्यांनी टाळ्या वाजवल्या नाही, अमक्यांनी टाळ्या वाजवल्या नाही. परंतु टाळ्या मोजण्यापेक्षा काल घेतलेल्या विकासाची कामं, त्याचे निर्णय आणि ते मोजले असते तर मला बरं वाटलं असतं. बरोबर ना? आणि मी तुमचा चेहरा पाहत होतो, दादांना वाटलं होतं की हे काय असं काय एवढं काय होणार नाही, एवढे काय निर्णय होणार नाहीत विदर्भासाठी. आणि त्यामुळे आमचा जो काही सरकारचा परफॉर्मन्स आपण पाहिला आणि ते आपल्याला अपेक्षित नव्हतं, आणि त्यामुळे नक्कीच आपण जे काही निर्णय आहे थोडे ट्विस्ट करण्याचा प्रयत्न केला, म्हणजे चर्चा वेगळ्या दिशेला जावी, पण मला ते काही आपल्याकडून अपेक्षित नव्हतं. कारण एवढे मोठे आम्ही निर्णय घेतले, निर्णय म्हणजे आपण शेवटी सत्ताधारी आणि विरोधी पक्ष मिळून या राज्याचा कारभार करत असतो. निर्णय घेत असताना विरोधी पक्षाचे देखील आम्हाला सहकार्य पाहिजे असतं, आणि म्हणूनच विरोधी पक्ष आणि सत्ताधारी हे दोन चाक आहे, आणि त्या हे मानणाऱ्यांपैकी आम्ही आहोत. आणि म्हणून गेल्या 6 महिन्यापूर्वी हे जे काही सरकार आमचं आलंय, या सरकारच्या कामाचा वेग जो आहे हे खऱ्या अर्थाने आपण पाहिलं, या महाराष्ट्राने पाहिलं, या राज्याने पाहिलेलं आहे. आणि या कमी इतक्या कालावधीमध्ये सुरुवातीपासून जर पाहिलं तर आपण घेतलेले निर्णय एक एक जर पाहिले तर नक्की यामध्ये आपल्याला देखील लोकांना काहीतरी देणारं सरकार आहे अशी भावना देखील आपल्या मनामध्ये निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही. सरकार आल्या आल्या आम्ही पेट्रोल डिझेलच्या किमती कमी केल्या, शेतकऱ्यांसाठी चौकटीच्या बाहेर जाऊन आम्ही मदत जाहीर केली. आज मी सांगू इच्छितो जे NDRFचे नॉर्म्स होते ते आपण त्याच्या बाहेर जाऊन मदत केली, दुप्पट मदत केली. आपण 2 हेक्टरचे 3 हेक्टर केले, सततच्या पावसामुळे होणारं जे नुकसान आहे त्याला 755 कोटी रुपये आपण दिले. त्याचबरोबर यामध्ये आणखी जे जे काही नुकसान होणार होतं त्याला त्याच्यात मी डिटेलमध्ये जात नाही, परंतु त्यांनाही आपण पैसे देण्याचा निर्णय घेतला, त्याचं वाटप सुरू झालेलं आहे. आणि त्याचबरोबर ज्येष्ठ नागरिक जे आहेत त्यांना आम्ही ST चा मोफत प्रवास दिला. जवळपास 2 कोटीपेक्षा जास्त लोकांनी ST चा मोफत प्रवास केला आहे. कधी ते लोक तालुका प्लेसला येतच नव्हते, कुठलं ट्रीटमेंट करायचे, तपासणी करायचे तर कसं जाणार, काय जाणार, आणि मग आता जवळपास ते तालुका प्लेसला येऊ लागले, आरोग्य चेकअप करू लागले, आपल्या तीर्थक्षेत्रावर जाऊ लागले, दर्शन घेऊ लागले, आणि खऱ्या अर्थाने त्यांच्या जीवनामध्ये देखील एक आमूलाग्र बदल जाणवतोय. खऱ्या अर्थाने त्यांचं जीवन, त्यांचं जे लाईफ आहे ते देखील नक्की याच्यामध्ये याच्यामुळे वाढणार आहे, आणि म्हणून तो देखील आम्ही निर्णय घेतला. दिव्यांगांसाठी स्वतंत्र मंत्रालय स्थापन करण्याचा निर्णय आम्ही, राज्य पहिलं राज्य आहे आपलं या देशामध्ये की त्यांनी दिव्यांगासाठी आपण पहिलं मंत्रालय केलं. दिवाळीसाठी 100 रुपयामध्ये 4 वस्तू दिल्या, 7 कोटी लोकांना त्याचा फायदा झाला. आपण म्हणाला त्याचे वाटप झालं नाही, ठीक आहे, काही गोष्टी मागे पुढे होतात, परंतु 96% याचं वाटप झाली ती तारीख मला वाटतं. आणि त्याच्यानंतर देखील आपण मला वाटतं संपूर्ण सर्व लोकांना त्याचं वाटप झालेलं आहे. 4 वस्तू होत्या त्याच्यामध्ये, साखर होती, रवा होता, तेल होते आणि डाळ होती. 100 रुपयात मला सांगा दादा या वस्तू येतात का हो? आम्ही जसं गोविंदा सुरू केला, गणपती मोठा केला, निर्बंध हटवले, नवरात्र मोठी केली, लोक बाहेर आले, रस्त्यावर आले, आनंद चेहऱ्यावर दिसू लागला, आणि त्यानंतर दिवाळी देखील मोठ्या प्रमाणात साजरी झाली पाहिजे, पण नसं बोलून आम्ही थांबलो नाही. कोरडं आश्वासन दादा आम्ही दिलं नाही, आम्ही त्यांना 100 रुपयात दिवाळी साजरी जे पदार्थ लागतात ते बनवायला दिलं सामान. त्याचं वावा करायला पाहिजे होती, त्याचं आपण बोलायला पाहिजे होतं पहिल्यांदा या सरकारने. विदर्भात अधिवेशन आहे म्हणून तर काल दिलं ना आपण हे सगळं, आणि विदर्भात अधिवेशन कुठं घेत होते? अरे बाबा, त्यांची इच्छा होती, तसं नाही, त्यांची इच्छा होती, पण कोविड आला की आता चायनामध्ये कोविड आलाय, जपानमध्ये कोविड आलाय, की आता सरकार आपलं बदललं नसतं तर इथं अधिवेशन झालं नसतं. दादा नाही म्हणून सांगतील कसे काय. आणि म्हणून काल आम्ही धानासाठी दादा हेक्टरी 15,000 रुपयाचा बोनस जाहीर केला.
एरवी हा बोनस क्विंटलवर देत होते, त्याच्यामध्ये गैरप्रकार होत होते, परंतु आता थेट शेतकऱ्यांच्या खात्यावर ते पैसे जाणार, मध्ये कोणालाही पैसे खायला मिळणार नाही, कोणालाही पैसे खायला मिळणार नाही। अतिवृष्टीग्रस्तांना 5000 कोटींची मदत आपण केली, मगाशी सांगितल्याप्रमाणे शेतकऱ्यांच्या पाठीशी सरकार उभं राहिलं। राज्यभरामध्ये 700 बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना आपण करतोय, मुंबईमध्ये 50-52 दवाखाने सुरू केले, मी अभिमानाने सांगतो याची सुरुवात आम्ही ठाण्याला केली आणि त्यानंतर मुंबई आणि महाराष्ट्रात देखील 700 बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना आम्ही करणार आहोत आणि सर्वसामान्य लोकांना त्याच्यामधून मोफत औषधं, मोफत ट्रीटमेंट, 147 प्रकारच्या मोफत तपासण्या आणि त्याच्यावर पुढचं जे उपचार आहेत ते देखील मोठ्या हॉस्पिटलमध्ये आपल्याला करायचे आहेत। तो निर्णय आम्ही घेतला। जलयुक्त शिवार योजना आम्ही सुरू केली, पुन्हा ती आपल्या काळामध्ये बंद होती, काय फायदा झाला बंद करून, आणि त्यामध्ये पुन्हा एकदा ते सुरू झालंय, शेतकऱ्यांचा फायदा होईल। शासकीय नोकऱ्या 75,000 नोकऱ्या देण्याचा ऐतिहासिक निर्णय आपल्या सरकारने घेतला। अधिसंख्य पद जी मध्ये दादा आपण थांबले होते, तर दादांना पण माहित आहे, दादाची इच्छा होती पण घाबरत होते, कोर्टात काय होणार काय होणार, सांगणारा मी आहे, अरे काय होणार ते होऊ दे, आपल्या गोर गरीब लोकांना नोकऱ्या मिळाल्या पाहिजे। अधिसंख्य पद जवळपास 1,500-2,000 लोकांना नोकऱ्या त्याच्यात मिळतायत, ही वस्तुस्थिती आहे। कौशल्य विकास स्वयंरोजगार या योजनेतून लाखो लोकांना आपण नोकऱ्या देतोय, तरुणांना यामध्ये नोकऱ्यांची संधी मिळतीये। अध्यक्ष महोदय, शेती उद्योग पायाभूत सुविधा जलसंपदा पर्यटन शिक्षण आरोग्य सामाजिक न्याय अशा सर्व क्षेत्रामध्ये आपण घेतलेल्या सरकारने घेतलेल्या 6 महिन्यातल्या निर्णयाचं कौतुक स्वतः या देशाचे प्रधानमंत्री मोदी साहेबांनी केलंय। गेल्या 2.5 वर्षात कोरोनाच्या परिस्थितीत संपूर्ण राज्य अगदी निगेटिव्हिटी मध्ये गेलं होतं, एक नैराश्याच्या गर्तेमध्ये राज्य सापडलं होतं आणि आम्ही आल्यावर या राज्याच्या अर्थव्यवस्थेला मोठ्या प्रमाणावर चालना देण्याचं काम केलंय। अर्थमंत्री अजितदादाई होते, त्यांनी याची दखल घेणं आम्हाला अपेक्षित होतं, परंतु आम्ही नेहमी सांगतो तुम्ही स्पष्ट वक्ते आहात, परंतु काल तुम्ही या सत्याची बाजू घेतली नाही, तुम्ही सत्याच्या बाजूने नाही म्हणजे बाजूने उभे राहू नका तुम्ही, पण जे चांगलं आहे त्याला चांगलं म्हणण्याचं काम आपल्याला करायला पाहिजे होतं। विदर्भासाठी तुम्ही गेल्या 2.5 वर्षात कोणता निर्णय घेतला नाना सांगा, कुठला निर्णय घेतला? वैधानिक विकास महामंडळ सगळं ते बंद झालं आणि साधं धानासाठी देखील आपल्या लोकांनी बोनसची मागणी नाही केली, पण मागणी केली नसताना आम्ही धानाला बोनस दिला, हे आमचं सरकार आहे। मात्र काही मागण्याची आवश्यकता नाही, आम्हाला माहित असतं शेतकऱ्याला काय पाहिजे ते देण्याचा प्रामाणिक प्रयत्न आम्ही केलेला आहे। आमचं स्वप्न आहे की पश्चिम महाराष्ट्रातला इतर ठिकाणचा शेतकरी चांगल्या गाडीत फिरतो तसा विदर्भातला शेतकरी देखील चांगल्या गाडीत फिरला पाहिजे, समृद्धीमुळे फिरायला लागलाय। त्याचबरोबर शेतकऱ्यांनी सुद्धा हेलिकॉप्टरमध्ये फिरलं पाहिजे का नको, त्यासाठी आम्ही तालुका लेवलला हेलिपॅड बनवतोय। तालुका वाईज मी आपले ज्योतिरादित्य शिंदे यांना जाऊन भेटलो, जे आपले एअरपोर्ट आहे त्याचं एक्सपान्शन करा, नाईट लँडिंग सुरू करायची आम्हाला आणि तालुका लेवलला हेलिपॅड पण करायचं आहे। याचं कारण नाना सांगतो तुम्हाला, कुणालाही कधी अचानक अकस्मात कुठला आरोग्य ऍक्सिडेंट झाला तर एअर ॲम्ब्युलन्सने देखील आपल्याला त्याला मोठ्या हॉस्पिटलमध्ये आणता येऊ शकत। कोल्हापूरचं नाईट लँडिंग सुरू झालं, मुख्यमंत्री हेलिकॉप्टरने कसा आपल्या शेतीवर जातोय म्हणून मला हिनवण्यात आलं, हेलिकॉप्टरने शेतात जाणारा दुसरा मुख्यमंत्री दाखवा आणि 1,00,000 रुपये मिळवा असं बक्षीस लावलं, असा टोमना मारला।
मग मी म्हणतो अडीच वर्ष बाहेर न पडणारा मुख्यमंत्री दाखवा आणि बक्षीस मिळवा. दाखवा आणि लोकांचे बक्षीस वाचावं यासाठी आम्ही मुख्यमंत्रीच बदलला, सरकारच बदलून टाकलं. आणि लोकांना मोठं बक्षीस देऊन टाकलं, ते काल विदर्भाला मिळालं. दादांना माहित आहे आम्ही घेणार, आम्ही देणारे आहोत, आम्ही घेणारे नाही. देना बँक आहे, लेना बँक नाही. तुम्ही पण तसे जात, मी घेणारे नाही देणारे. त्यामुळे उद्योगाच्या मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक आपल्याला माहित आहे 17-18 महिने घेतली नाही आणि सगळेच लोक महाराष्ट्रातले उद्योग जात आहेत, उद्योग पळवत आहेत. कुठलं ते कुठे गेले वरती येत होत फॉक्सकॉन आणि कुठली काय काय नावं घेतली जात आहेत अशी आवई उठवत आहेत. मला सांगा हे 2-3 महिन्यामध्ये एखादा मोठा कारखाना येतो आणि कारखाना निघून जातो असं कधी होतं का? ना त्याचं प्रिपरेशन असतं, त्याची सगळ्या परवानगी असतात, सगळं असतं, सगळं असतं. याला जबाबदार कोण होते आपल्यालाही माहित आहे. आणि यामध्ये मी तेव्हा मोदी साहेबांनाही फोन केला होता, विचारलं होतं मी साहेबांना, म्हणाले शिंदेजी ये कोई भी कंपनी बड़ा उद्योग ऐसा 2-3 महीने यहां से वहां नहीं जाता है. जो सरकार था वहां से कोई रिस्पांस उनको नहीं मिला और उनको क्या मालूम था कि सरकार बदलने वाला है. वो चले गए, उनको लगा ऐसे होने वाला है. ये वस्तुस्थिति है नाना. अरे बाबा मी फोन केला होता प्राइम मिनिस्टर साहेबांना, तुमच्या ना घालून घ्या, तुमच्या घालून जाऊ द्या तुमच्या डोक्यामध्ये, वरून नका घालू. काल सन्माननीय अतुल भातकळजींनी उपस्थित केला होता मुद्दा, उद्योगाच्या प्लॉट मध्ये काय घोटाळे झाले, त्यामुळे काय झालं, जे उद्योग येत होते त्यांच्याकडे कोण टक्केवारी मागत होत, कोण काय काय मागत होत, याची आता चौकशी होणारच आहे. आणि त्याच्यामध्ये दूध का दूध पाणी का पाणी होईल. या कारखान्यांना माझ्याकडे कारखानदार आला होता, बोले 1.5 वर्ष मी फिरतोय, 1.5 वर्ष मला इकडून तिकडे जा, तिकडून तिकडे जा, तिकडून तिकडे जा असं. मी त्याच्या समोरच 4-5 लोकांना फोन लावले, ताबडतोब त्याला परवानगी मिळाली, गेला तो सगळीकडे सांगत सुटला या सरकारमध्ये चांगले लोक आले, त्यांना आपल्या इथे उद्योग आपण नेले पाहिजे हे मी देखील अभिमानाने सांगू इच्छितो. इथे हे बाकीचे इंटरेस्ट ठेवले तर कोण येणार तुमच्याकडे? येऊ शकत नाही ना. आणि म्हणून यात मध्ये आणि ज्या जे कारखाने गेले त्याने ट्विट केले स्वतः अनिल अग्रवालनी, का गेला तो इथून, त्याचं ट्विट देखील आलं. त्यामुळे त्याच्यानंतर ठीक आहे, आपल्या राज्यातला एकही कारखाना दुसरीकडे जाऊ नये अशीच भावना आमची आहे, हेच प्रयत्न सरकारचे आहेत. आणि म्हणून आम्ही नाना 70,000 कोटी रुपयाच्या गुंतवणुकीचे प्रकल्प मंजूर केले, त्यातले 44,000 कोटीचे प्रकल्प एकट्या तुमच्या विदर्भातले आहे, विदर्भातले. त्यामधून 45,000 लोकांना रोजगार मिळणार आहे, 45,000 लोकांना. गडचिरोली सारख्या ठिकाणी आपण म्हणाला सुरजागड, सुरजागड प्रकल्पामध्ये फक्त खनिज उत्खनन नाही तर खनिजावर प्रक्रिया करणारा प्रकल्प देखील आपण करतोय. तुमच्या सूचना असतील नक्की आपल्याला, त्यातून आणखी काय आपल्याला सरकारला मिळत असेल, रेव्हेन्यू वाढत असेल, त्याचबरोबर तिथल्या आणखी लोकांना काम मिळत असेल, बिलकुल सूचना करा, आपण ओपन आहोत. त्यामुळे त्याच्यामध्ये बिलकुल काही विचार करण्याची आवश्यकता नाही, बिलकुल तुम्ही सांगा. त्यामुळे या सगळ्या प्रकल्पांमुळे
गडचिरोली जो नक्षलग्रस्त भाग म्हणून, आदिवासी बहुल भाग, मागास भाग म्हणून त्याची आपण ओळख बदलणार आहोत ना। मी पालकमंत्री असताना आपल्याला माहित आहे सूर्यगड प्रकल्प सुरू होऊ शकला नसता, आपण त्याचे साक्षीदार आहात। त्यावेळेस मी पुढाकार घेतला, त्यानंतर बरंच काय काय झालं, मी कसली पर्वा करत नाही, करणारही नाही, परंतु या ठिकाणी त्या लोकांना काम मिळते, हजारो लोकांना काम मिळते, त्या ठिकाणी स्टील फॅक्टरी इंडस्ट्री झाल्यानंतर आणखी 10,000 लोकांना काम मिळेल, त्या ठिकाणी स्किल डेव्हलपमेंट होईल, आणखी लोकांना ट्रेनिंग मिळेल, महिलांना देखील ट्रेनिंग देण्याचा आपण त्या ठिकाणी निर्णय घेतलाय, बरोबर ना देवरावजी? आणि म्हणून ते देखील आपण करतोय। गेल्या 2.5 वर्षात केवळ एका सिंचनाला प्रकल्पाला मान्यता मिळाली होती, मात्र गेल्या 6 महिन्यामध्ये आमच्या सरकारने 18 सिंचन प्रकल्पांना सुधारित प्रशासकीय मान्यता दिली। 2.5 लाख हेक्टर जमीन ओलिताखाली येणार आहे, 2.5 लाख हेक्टर, 18,000 कोटीचे प्रकल्प आहेत, 18,000 कोटीचे प्रकल्प आम्ही त्यांना मंजुरी दिलेली आहे। आणि यापूर्वी मला टीका करायची नाही, परंतु जेव्हा शेतकऱ्यांना तुम्ही ओलिताखाली जमीन जर दिली नाही तर त्या शेतकऱ्यांना त्याचा काय फायदा? आणि यापूर्वी देखील जवळपास 1,00,000 हेक्टर जमीन सिंचनाखाली आणण्याचा प्रयत्न झाला, त्यावेळेस देखील 70,000 कोटी रुपये खर्च केले। त्यावेळेस पृथ्वीराज चव्हाण साहेबच म्हणाले मुख्यमंत्री असताना 1 इंचही जमीन ओलिताखाली आली नाही, हे मी नाही बोलत, हा शेतपत्रिका काढली का काय काढली माहित नाही, ही वस्तुस्थिती आहे ना। आणि त्यावेळेस मला टीका करायची नाही दादा, दादा आता तुम्ही काल बोलले की मी चुकू म्हणजे आता चुकत नाही, मी आता काळजी घेतो, पण जेव्हा तुम्ही शेतकऱ्यांनी पाणी मागितलं तेव्हा आपल्या तोंडून काही निघून गेलं, त्यावेळेस तुम्हाला आत्मक्लेश करायला कुठं जायला लागलं? केला मग, आता मी काय चुकीचं नाही सांगत, म्हणजे तुम्ही 1857 नाही हो दादा, आता तुम्ही आमचं पार 50 वर्षापूर्वीच काढायला लागले, आम्ही काढत नाही ते, आम्ही तुम्हाला, मी कधी तुम्हाला वाईट बोलणार नाही, आत्मक्लेश करणं याचा अर्थ वाईट नाही। माणूस जेव्हा आपण चुकतो तेव्हा आपण चूक सुधारतो, तो त्या माणसाचा मनाचा मोठेपणा असतो, तो पुढे भविष्यात चुकत नाही, पण काही लोक चुकले तरी आम्ही बरोबर, 1 माणूस चुकवू शकतो, 2 चुकू शकतात, 5 चुकू शकतात, 10 चुकू शकतात, 50 चुकीचे आणि मी बरोबर, हे असं कसं काय होऊ शकतं? तुमच्याबद्दल नाही बोलत मी, त्यामुळे तुम्ही त्याच्यामध्ये वाईट वाटून घेऊ नका, तुम्ही आता काळजी घेताय, चांगली बाब आहे। आमच्या सरकारचं हे नागपुरातलं पहिलं अधिवेशन आहे, या निमित्त नागपुरातील काही श्रद्धास्थळांना मी आणि उपमुख्यमंत्री महोदयांनी काल भेट दिली, यातील काही नेत्यांनी काय काय म्हटलं ते आपल्या सगळ्यांना माहित आहे, राजकारण करण्याची त्याच्यात पण संधी सोडली नाही। ज्या प्रबोधनकारांनी कर्मकांडावर सातत्याने प्रहार केले, अंधश्रद्धेच्या विरुद्ध सातत्याने लढले, अनिष्ट चालीरीती याला विरोध केला, त्याच प्रबोधनकारांचे वारस म्हणणारे लिंबू फिरवण्याची लिंबू टिंबूची भाषा करू लागले, कुठे चाललोय आपण? आणि मला आठवतोय आम्ही वर्षावर फार नंतर गेलो, पहिलं बोललो काय काय आहे तिकडे बघा सगळं, आणि पाठीभर लिंब सापडली तिकडे, नाना सगळं होतं त्याच्यामध्ये, होतं त्याच्यात, खरं म्हणजे ह्या लिंबू टिंबूची भाषा करणाऱ्यांनी ज्यांनी केले त्याला माहित आहे, खऱ्या अर्थाने बाळासाहेबांच्या विचारासोबतच प्रबोधनकारांच्या विचारांना देखील तिलांजली दिली। तो
तुम्ही दुसऱ्यावर टीका करताना स्वतःचं आत्मपरीक्षण करा, आत्मचिंतन करा, सत्याला सामोरे जा. या सगळ्या बाबतीत चूक कोणाची आहे हे स्वतःला विचारा. मी कधीही कुणावरही पातळी सोडून बोलणारा कार्यकर्ता नाही. कुठल्या कुठल्या प्रकारची आमच्यावर टीका करतात, काय काय आरोप करतात आमच्यावर, आणि म्हणून ही महापुरोगामी महाराष्ट्राची शोकांतिका आहे नाना. रेशीम बागेत गेल्यानंतर आम्हाला काय काय म्हणून हिणवलं, कोण रेशीम किडा म्हणालं, कोणी काय म्हणालं. खरं म्हणजे आम्ही खऱ्या अर्थाने बाळासाहेबांच्या विचाराचं सरकार स्थापन केलंय, आणि बाळासाहेबांचे विचार आमच्या डोक्यामध्ये आहेत, आमच्या रक्तामध्ये बाळासाहेबांचे विचार आहेत, आणि म्हणून बाळासाहेबांना अभिप्रेत असलेलंच काम आम्ही करतो. म्हणून आम्ही रेशीम बाग मध्ये गेलो, गोविंद बागेत नाही गेलो. बाळासाहेबांचे फोटो कोरले आणि काय म्हणाले, आमची हिम्मत चोरून दाखवा, हिम्मत असेल तर मैदानात येऊन लढा म्हणाले. असे काय काय आव्हान आम्हाला देत आहेत मी बोलणार नव्हतो, रोज तेच चालू आहे. एक मर्यादा असते टॉलरेट करायची, सहन करायची, एक मर्यादा असते. आणि कोणावर आरोप करताय, ज्याला सगळी अंडी पिली माहित आहे, कोणावर आरोप करताय. आणि फोटो चोरले, हिम्मत असेल तर मैदानात लढा असं आव्हान देण्यात आले. जे घरातून बाहेरच पडत नाही त्यांनी हिम्मत दाखवण्याची भाषा करणं म्हणजे काय, हा मोठा विनोद आहे. अरे रस्त्यावर उतरून लढणारे आम्ही लोक आहोत. जेव्हा आपत्ती येते, पूर येतो, महापूर येतो, कोविड येतो, तेव्हा आम्ही लढतो. बाळासाहेब पाठीशी उभे राहायचे, तुम लढो हम कपडा संभालते असं नाही म्हणायचे ते कधी. बाळासाहेब खंबीरपणे उभे राहायचे आणि ज्या लाट्या काट्या खाल्ल्या त्याच्याबद्दल मी वरती बोललो, ते बोलत नाही मी आता. पण ज्या वेळेस कोविड होता त्यावेळेस आपण पाहिलं, सीमा लढ्याचं पण मी सांगितलंय, मी पुन्हा त्याच्यावर बोलत नाही. परंतु कोविड असताना हा एकनाथ शिंदे पालकमंत्री म्हणून एकेका हॉस्पिटलमध्ये पीपी किट घालून फिरला. त्यावेळेस तर आपले पण परके झाले होते. कोण कोणाजवळ जायची हिम्मत, जायची हिम्मत करत नव्हता. अशा प्रसंगात आम्ही रस्त्यावर उतरलो, लोकांना दिलासा दिला, त्यांना उपचार दिले, त्यांना जगवलं, वाचवलं. स्वतःचा जीव धोक्यात घालून केलं आम्ही नाना ते. त्यांनी आम्हाला काय शिकवायचं, आणि लाट्या काट्यांचं क्रेडिट तुम्ही नाही घेऊ शकत. कोणी म्हणाला लाट्या काट्या खाल्ल्या, त्यावेळेस ते आमच्याकडे होते. आजही मी शिवसेनेत बाळासाहेबांच्या शिवसेनेमध्येच आहे. आणि हा हे श्रेय, हे क्रेडिट फक्त आणि फक्त बाळासाहेब ठाकरेंचंच आहे आणि धर्मवीर आनंदिके साहेबांचं आहे. आणि बाकी तर मी सांगतो, आम्ही तर नेहमीच सांगतोय की जे आम्ही केलं ते खुलेआम केलं. परवा जयंत्रवाद नाही आहेत सभागृहामध्ये, ते पाहिजे होते आज. म्हणजे आज आपल्याला अध्यक्ष महोदय, पण ठीक आहे, आम्ही सगळेच सांगत होतो शिवसेनेचं काय झालंय ते. पण जयंतराव बरोबर बोलले, राष्ट्रवादीची शिवसेना, राष्ट्रवादीची शिवसेना, हे आम्ही अगोदरपासून बोलत होतो. म्हणून तर दादा आम्ही निर्णय घेतला. आणि तिकडे भास्करराव पण होते. भास्करराव नाहीत काल, भास्करराव म्हणाले हा बरोबर आहे, बरोबर आहे, बरोबर आहे, झालेली आहे म्हणाले, झालेली आहे. कारण सुनील भास्करावांना माहित आहे तो मेलेला मासा त्यांना आठवतोय आपला. नाही तुम्हाला कळणार नाही. बाळासाहेब
बाप चोरला, पक्ष चोरला, काय काय आम्हाला सांगताय? बाळासाहेब आम्हाला पितृतुल्यच होतं, जन्म दिला नसला तरी आम्हाला आणि आमच्यासारख्या लाखो शिवसैनिकांना त्यांनी विचार दिले, त्यांनी घडवलं. आम्ही कधी त्यांच्या विचाराशी प्रतारणा कधी करणार नाही, केली नाही. मुख्यमंत्री पदाच्या लालसेसाठी ज्यांनी त्यांना संपवण्याचा विचार केला, ज्यांनी त्यांना तुरुंगात टाकण्याचा प्रयत्न केला, त्यांच्या मांडीला मांडी लावून बसण्याचं पाप कोणी केलं? सत्तेसाठी हे देखील बघा. आणि म्हणून बाळासाहेबांचा वारसा सांगण्याचा अधिकार कुणाला आहे हे सगळ्यांनी ठरवा. आणि म्हणून खुर्चीसाठी आम्हाला म्हणाले, बाळासाहेब पक्ष चोरला, हे केलं, बाळासाहेब चोरले, विचार. आम्ही विचार ज्यांनी विकले, बाळासाहेबांचे विकण्याचं पाप केलंय, त्यांना आम्हाला सांगण्याची आवश्यकता नाही, शिकवण्याची भाषा करता कामा नये. आणि म्हणून आपल्याला मी सांगतो, काय म्हण आहे, हिऱ्यापोटी गारगोटी म्हण आहे ना ती, त्याच्यावर मी विस्तृतपणे बोलत नाही. आणि म्हणून मी सांगतो, बाळासाहेबांच्या विचारांशी तुम्ही गद्दारी केली आहे, त्या महाराष्ट्रातल्या तमाम जनतेची माफी मागून मोकळे व्हा. तुम्ही आम्हाला काय सांगताय? बाळासाहेबांच्या पायाला हात लावून हे सांगा, अरे बाळासाहेबांच्या पायाला हात लावण्याचा अधिकार तुम्ही जेव्हा सत्ता स्थापन केली काँग्रेस राष्ट्रवादी बरोबर, तेव्हा तो हक्क तुम्हाला हिरावलाय, हक्क गमावलाय. आणि म्हणून रोज एवढी जळजळ मळमळ ही काय बरी नाही आहे तब्येतीसाठी. आणि म्हणून माझ्या दिल्ली भेटीवर दादा चिकलफेक केली. मी हाऊस चालू असताना दिल्लीला गेलो होतो. या देशाचे प्रधानमंत्री मोदी साहेबांनी या देशातल्या फक्त दोन मुख्यमंत्र्यांना बोलवलं होतं, एक पंजाब आणि एक महाराष्ट्र. का बोलवलं होतं? ज्या गुरु गोविंद सिंग यांचे साहेबजादे बाबा जोरावर सिंग आणि बाबा फतेह सिंग हे 6 आणि 9 वर्षाची मुलं होती, या 6 आणि 9 वर्षाच्या मुलांना धर्मांतर करा, स्वाभिमान सोडा. आणि आमच्यामध्ये या म्हणून मोगलांनी तेव्हा जो त्रास दिला त्यावेळेचा विचार केला तरी अंगावर शार येतात. जिवंत भिंतीमध्ये गाडून टाकलं त्यांना, भिंतीमध्ये भिंत उभी करत करत गेले तर 9 वर्षाचा मुलगा दादा त्या 6 वर्षाच्या मुलाला बघून रडू लागला, कारण त्याची उंची कमी होती, भिंत वरती वरती येत होती. तो म्हणाला, क्यों रोताय? तो म्हणाला, तू माझ्यानंतर या जगात आलास आणि माझ्या अगोदर या जगाचा निरोप घेऊन जातोयस. पण त्यांनी स्वाभिमान सोडला नाही आणि त्यांचा वीर बाल दिवस होता, वीर बाल दिवस तिथे आयोजित केला होता. आणि हे माहीत असताना देखील तुम्ही काय काय टीका केल्या? दिल्ली ईश्वराने बोलवलंय, दिल्लीचा एकटाच परत बोलवलं तर विमान परत फिरवतील. आता विमानामध्ये कुठला मोबाईल सुरू झालाय का लागायचा? म्हणजे काय आरोप करायचे? आणि त्यावेळेस आज एक प्रत्येकाला स्वाभिमान, शहीदांचा अपमान झालाय. जे गुरु गोविंद सिंग हे शीख समाजाचे होते, शीख धर्माचे होते, आणि हे दोन साहेबजादे वयाचा विचार न करता स्वाभिमान सोडला नाही, त्यांनी बलिदान दिलं, त्यांचा अपमान तुम्ही करताय? शीख धर्मियांचाच अपमान करताय? याची नोंद नक्की या महाराष्ट्रातली जनता घेईल. आणि अशा प्रकारचं देश धर्माचं रक्षण करणाऱ्या बालकांना अभिवादन करायला गेलो होतो. आणि म्हणून आम्ही दादा काल 26 डिसेंबर हा या राज्यामध्ये देखील वीर बाल दिन म्हणून पाळण्याचा निर्णय घेतलेला आहे. मी गेल्या काही दिवसापासून पाहतोय, रोज तिकडे पायऱ्यावर आंदोलन, रोज आपले हातात फलक बॅनर घेऊन येतात. आणि
आमची बदनामी करतात, सत्ताधारी लोक हे आहेत ते आहेत, राजीनामा द्या, बरोबर ना? महापुरुषांचा अपमान देखील करतायत म्हणून देखील आपण बदनामी होते. आम्ही महापुरुषांचा, छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचं आराध्य दैवत होतं, हे कालही आमच्यासाठी वंदनीय होते, आजही वंदनीय आहे आणि पुढेही वंदनीयच राहणार. त्यांची तुलना कुणाशी होऊ शकत नाही. पण कसं कसं जोडायचं, कुठून जोडायचं, याच्यावर अगदी दुर्बीण लावून तुम्ही बसलेले असतात. कसाचा धचा मा करायचा, हे देखील सगळं सुरू होतं. परंतु मला त्याच्यामध्ये जायचं नाही. आणि जी बदनामी तुम्ही करताय, मला देखील तुम्हाला विचारायचं आहे. छत्रपतींच्या वारसदारांकडे वंशज असल्याचे पुरावे कोणी मागितले? कोणी मागितले? छत्रपती संभाजी राजांच्याकडे राज्यसभेच्या उमेदवारीसाठी कोणी प्रतिज्ञापत्र मागितलं? सांगा. छत्रपती शिवाजी महाराजांना जाणता राजा म्हणू नका म्हणून कोणी म्हटलं? सांगा. टोमणे सेनेचे सर्व नव शिके प्रवक्ते, त्यांनी काही लोकांना मा जिजाऊची उपमा देऊन टाकली. हे कोण करते? दादा, तुम्ही आमच्यावर खूप टीका केली काल. तुम्ही हे जे लोक बोलतायत त्यांच्याबद्दल तुमचं काय मत आहे हे तुम्ही सांगितलं पाहिजे. संतांचा अपमान केला, संत लोक सगळे वारकरी संप्रदाय या ठिकाणी ज्या पद्धतीने दुखावला गेलाय हे देखील त्यांनी सांगितलंय. ज्यांनी आमचा अपमान केलाय ते ज्या पक्षात असतील त्यांना आम्ही मतदान करणार नाही. तुम्ही त्यांनाही भेटला नाही, ते माझ्याकडे आलेत, मी त्यांना भेटलो. हे काय प्रेम? वारकऱ्यांचं प्रेम का हिंदुत्वाचं प्रेम काय? हे स्पष्ट केलं पाहिजे. आणि भारत जोडोच्या नावाखाली नाना या ठिकाणी सावरकरांचा जाणीवपूर्वक अपमान वारंवार कोण करतोय? सांगा, कोण वारंवार अपमान करतोय? अपमान माझे झाल्यावर बोला ना तुम्ही. आणि म्हणून हे जे जे काही झालेलं आहे ते मी सांगतोय, माझ्या मनातलं नाही सांगत, वस्तुस्थिती सांगतोय. वस्तुस्थिती नाना समजून घ्यायचं, थोडं सामोरं जा ना. दादा, आम्ही नेहमी महापुरुषांचा सन्मानच केलेला आहे आणि करतही राहू. मंत्रालयामध्ये क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले आणि महात्मा ज्योतिबा फुले यांचं तैलचित्र इतके वर्ष तुम्ही लावू शकला नाही, पण एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यावर लावलं ताबडतोब. त्या भुजबळांना विचारा, लावलं आम्ही. आणि मी अध्यक्ष महोदयांना धन्यवाद देईन की आपण आमच्या हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचं देखील तैलचित्र मुंबईतल्या विधान भवनामध्ये लावण्याचा निर्णय घेतला. काय अगोदर करू शकले नसते? आणि म्हणून इच्छाशक्ती लागते त्याला. भिडेवाड्यामध्ये क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांचं राष्ट्रीय स्मारक करण्यासाठी किती वेळा तरी आम्ही बैठका घेतल्या, 70 वर्षात काही जमलं नाही. फक्त त्यांच्या नावानं मत मागायची आणि जेव्हा करायची वेळ आली की हात वर करायचे, असले धंदे आम्ही नाही करणार. आम्ही दोघही त्या दिवशी होतो, भुजबळ साहेब पण होते, आणि त्याचा देखील निकाल आम्ही युद्ध पातळीवर लावतोय. ते देखील राष्ट्रीय स्मारक भिडेवाड्यामध्ये लवकरच होईल, त्याला पैसे कमी पडू देणार नाही आम्ही. शिवसृष्टीसाठी आम्ही निधी उभा करून दिला. दादाची मागणी आहे वडू तुळापुरे, ते आपण सांगितलं. स्वराज्य रक्षक धर्मवीर संभाजी महाराज यांच्या स्मारकाचं काम सुरू झालं पाहिजे. उपमुख्यमंत्री महोदयांनी आपल्याला त्याच दिवशी सांगितलं की आम्ही निधी कमी पडू देणार नाही, आम्ही बघतो करतो सांगतो असं नाही करत केलं आम्ही. आणि म्हणून छत्रपती संभाजी महाराजांची पण जयंती आपण साजरी करण्याचा निर्णय आपण घेतला काल.
प्रतापगडाच्या किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या अतिक्रमण देखील हे अनेक वर्ष कोर्टाचे निर्णय झालेले असताना कोणी हटवण्याची हिंमत करत नव्हतं. सरकारने आमच्या केला. हे कितीतरी निर्णय, गड किल्ल्याच्या संवर्धनासाठी प्राधिकरण स्थापन करण्याचा निर्णय आम्ही घेतला. पंढरपूरसह अनेक तीर्थक्षेत्रांचा झपाट्याने विकास करण्याचा देखील निर्णय घेतलाय आणि त्यामध्ये स्थानिक लोकांना विश्वासात घेऊन या ठिकाणी तो प्रकल्प पुढे नेणार आहोत आम्ही. कारण लाखो लोक वारकरी संप्रदाय तिकडे जातो दरवर्षी आणि म्हणून त्यांना सुविधा मिळाल्या पाहिजे. चांगले रस्ते, स्वच्छ पाणी, स्वच्छ शौचालय, स्नानगृह, चंद्रभागेचा घाट सगळं आहे. परंतु हे करत असताना कुणावरही अन्याय आम्ही करणार नाही. हे कुणाचं आमचं वैयक्तिक काम नाही. लाखो वारकऱ्यांची सुविधा, लाखो वारकरी भक्त वर्षातून दोनदा महिन्यातून कितीतरी लाखो लोक जातात. इतर देवस्थानं जशी आहेत तशा देवस्थानांमध्ये त्याचं परिवर्तन झालं पाहिजे आणि लोकांना सोयी सुविधा मिळाल्या पाहिजे, हीच आमची प्रामाणिक भावना आहे. परंतु ज्या संत महात्म्यांनी आपल्याला ज्ञानाचा प्रकाश दिला त्यांचा अपमान करून महाराष्ट्राला अंधाराकडे नेण्याचा काही जण जाणीवपूर्वक प्रयत्न करता आहेत. मी कोणाचं नाव घेऊन कोणाला हे करू इच्छित नाही, परंतु राज्यात सुरू असलेल्या महापुरुषांच्या स्मारकाच्या कामांना देखील आम्ही गती देतोय. दादा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं निवासस्थान असलेल्या राजगृह या ठिकाणी देखील मी गेलो आवर्जून. आणि ज्यावेळी देवेंद्रजी मुख्यमंत्री होते त्यावेळेस बाबासाहेबांचं वास्तव्य असलेलं लंडन मधलं त्यांचं निवासस्थान देखील स्मारक करण्याचा निर्णय आमच्या त्या तत्कालीन सरकारने घेतला. महापुरुषांचा सन्मान आदर राखण्यासाठी आम्हाला कोणाच्या शिकवणीची आवश्यकता नाही. हिंदू मिलमध्ये देखील आंतरराष्ट्रीय दर्जाचं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक जे आहे ते मोठं होतंय, त्याला गती मिळाली पाहिजे म्हणून आम्ही दोघंही तिथे गेलो होतो. आणि खऱ्या अर्थाने महापुरुषांचा सन्मान आदर आम्ही नेहमी करत आलोय. महिला भगिनींचा देखील आम्ही आदर करणारं हे सरकार आहे, सन्मान करणारं सरकार आहे. आणि महाराष्ट्रात महिला सुरक्षित असाव्यात यावर देखील सरकार पूर्णपणे सरकारची जबाबदारी आहे. मात्र दुःख या गोष्टीचं वाटतंय, सत्तांतराच्या वेळी ज्या वेळेस आमच्याबद्दल तर काही बोलला काही केलं, आता ते मी उच्चार त्याचा करू इच्छित नाही, परंतु आमच्या बरोबर असलेल्या महिला भगिनी आमदार यांच्या बाबतीमध्ये कुठल्या थराचं पातळीचा आपण बोलला काय बोलला हे शोभलं तुम्हाला? दादा तुम्ही त्यांच्याबद्दल काही बोलत नाही. तुम्ही काल आमच्या लोकांना निर्लज्ज आणि काय काय बोलून मोकळे झाले, परंतु हा निर्लज्जपणा केल्याला देखील जाब विचारण्याची हिंमत तुमच्याकडे पाहिजे. आणि म्हणून मी त्याच्यामध्ये पुन्हा जात नाही, परंतु ज्या वेळेस तुमचा म्हणजे ज्यावेळेस अगोदरचं महाविकास आघाडीचं सरकार होतं मी होतो त्या सरकारमध्ये, सरकारच्या विरुद्ध बोलल्या बोलल्या त्याच्या घरी बुलडोजर जायचा, त्याच्या घरी जेसीबी जायची, त्याच्या घराचं मोजमाप सुरू व्हायचं, त्याला जेलमध्ये टाकायचे. मला आठवतंय राणा कंगना काय नाव, कंगना काय नाव, कंगना राणावत. दादा तिच्या घरा घर तुटलं पाहिजे म्हणून म्हणून 80 लाख रुपये महापालिकेचे एका वकिलाला दिले. कोणाचे पैसे? तुम्हाला काय अधिकार पैसे देण्याचा पब्लिकचा? 80 लाख रुपये कंगना राणावतचं घर तोडण्यासाठी. इथे हनुमान चालीसा बसलाय त्याला तर टाकलं ठीक आहे, अरे पण त्याची बायको खासदार एक महिला भगिनी तिला तुम्ही किती दिवस टाकलं रे? 13 दिवस हनुमान चालीसा वाचला म्हणून. दादा तुम्ही सांगताय की आम्ही जेलात टाकतोय, कोणाला टाकलं जेलात? तू 13 दिवस त्या महिला भगिनी खासदारला आणि त्या रवीला जाऊ दे, ठीक आहे तो जाऊन आला असता बाहेर, पण तेवढा तरी विचार करायला पाहिजे होता.
अरे आपण आंदोलन मध्ये जेल मध्ये जाणारे लोक आहे ना, कशाला घाबरतो? त्याचबरोबर तो आपला कोण एक पत्रकार राहुल कुलकर्णी, अर्णब गोस्वामी, अरे त्याला तळोजा कुठल्या जेल मध्ये होता तिथे जाऊन पोलिसांनी बदडवायला लावला बदडायला। राहुल कुलकर्णी पत्रकार एबीपीचा मला वाटतं, त्याला तुम्ही जेलमध्ये टाकला तुमच्या विरुद्ध बोलला म्हणून। आता आमच्या विरुद्ध ज्या बातम्या लावतात आम्ही एकाला तरी फोन करतोय आमच्या बाजूनी बातम्या लावा म्हणून, आम्ही सांगतो जे आम्ही करतोय चांगलं काम तेवढंच छापा, बाकी काय करू नका। एवढं पाप केलेलं आहे। त्याचबरोबर केंद्रीय मंत्री राणेसाहेब, ते तर मंत्री होते, ते तर कुठे पळून जाणारे नव्हते। मी फोटो ते बघितलं याच्यामध्ये बातम्यांमध्ये, ते जेवत होते, जेवणावरून त्यांना उठवलं आणि घेऊन गेले तिकडे कोर्टामध्ये। त्यांनी काय केलं होतं? फक्त बोलले होते, केलं काहीच नव्हतं। आता तुम्ही तर कितीतरी बोलताय आमच्यावर, काय काय बोलताय? त्यांनी तर ही भाषा वापरली नव्हती। आम्ही टाकलंय का कोणाला आतमध्ये? आम्ही घातलंय का कोणाला जेलमध्ये? आणि म्हणून या त्याचबरोबर दादा हे देखील तुम्ही बोललं पाहिजे परखडपणे, कारण महाविकास आघाडीचे तुम्ही नेते आहात। गिरीश महाजन इकडे बसलेत, त्याचा पूर्ण कार्यक्रम करून ठेवला होता, मोकामध्ये घालायचं त्याला आतमध्ये। हा काय गुन्हेगार आहे, गुंड आहेत ते? फार सगळी तयारी केली होती, हायकोर्टामधून सुप्रीम कोर्टात जावं लागलं, ते बेलमध्ये बेलवर आहेत, पण काही लोक जेलमध्ये कधी पण जाऊ शकतात। आणि मी हेही सांगू इच्छितो की त्यावेळेस त्यांनी काही सोडलं नाही, मुख्यमंत्री पदाची हवा एवढी होती की मुख्यमंत्री म्हणजे आकाशाला हात लागले, एक पेन चालवला की संपलं, असं नाही होत। त्यावेळेस मला आठवत आहे देवेंद्रजी इकडे बसलेत, यांना देखील घेरण्याचा, त्यांना देखील अडकवण्याचा पुरेपूर प्रयत्न केला, पुरेपूर प्रयत्न केला, टास्क दिली हे करायचं आहे म्हणून। काय कशी सत्ता राबवत होते तुम्ही दादा? तुम्ही वैयक्तिक आपल्यावर घेऊ नका। अधिकाऱ्याचं नाव मी घेत नाही, आमच्या सकट काही लोकांच्या चौकशा लावण्याचं काम त्यावेळेस पाप केलं होतं। आणि हे सगळे जे काय, आणि तेव्हा तुम्ही म्हणाला सत्तेची मस्ती, तेव्हा ही काय सत्तेची मस्ती नव्हती दादा? आम्हाला तुम्ही फक्त सांगताय ही सत्तेची मस्ती एवढी नसावी, मग तेव्हा कुठली मस्ती होती? आणि कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न कोणी विचारावा? ज्यांच्या गृहमंत्री जेलात गेला, ज्यांचा दाऊद बरोबर कनेक्शन असलेला मंत्री जेलमध्ये गेला, त्यांनी आम्हाला कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न विचारावा? विचारा तुम्ही, परंतु हे देखील पार्श्वभूमी तुम्ही पहा, तपासा। बोलायला आम्ही काही नाही, आम्ही सगळं ऐकायला तयार आहोत। आणि म्हणून जेव्हा आम्हाला कळलं की हे सगळं असं असं होतंय, त्यावेळेस ही संधीच आम्ही त्यांना दिली नाही, पूर्ण तख्तच पलटवून टाकलं। हे असंच नाही झालंय दादा। आणि म्हणून आमच्यावर राजीनामे मागितले किती लोकांचे? दोन मंत्री जेलमध्ये गेले तेव्हा राजीनामे का नाही घेतले? तेव्हा का नाही हिंमत दाखवली? दाखवायला पाहिजे होती। आणि म्हणून काही लोकांनी त्यावेळेस म्हटलं आता मी मुख्यमंत्री पद सोडतो, मला सत्तेची मोह नाही, आमदारकी सोडतो, बरोबर आहे ना? ठीक आहे, त्याच्यात मी जात नाही।
आणि म्हणून बाळासाहेबांनी एकदा शब्द दिला की कधी त्यांनी मागे घेतला नव्हता, एकदा बंदुकीतून सुटली गोळी म्हणजे सुटली, बोललो तो बोललो, कधी मागे नाही घेतलं. आम्ही सहन करतो याचा अर्थ तुम्ही काही बोलला तर आम्ही सहन नाही करणार. आम्ही पण मेहनत केली, जे 50 लोक आहेत त्यांनी पण जीवाचं रान केलंय, रात्रीचा दिवस केलाय, रक्ताचं पाणी केलंय आणि संघटना मोठी केली. खस्ता खाल्लेल्या आहेत, कुटुंबावर घरादारावर तुळशीपत्र ठेवून आम्ही पुढे आलोय, असेच नाही आलोय. त्यामुळे बोलताना प्रत्येकाने विचारपूर्वक बोललं पाहिजे एवढंच मला माहित आहे. भूखंडाचे श्रीखंड म्हणून तिथे फलक लावत होते, सगळे बघितलं मी, आमचा तो NIT चा घोटाळा. अरे वा, काय भेटला, आता भेटलाय भेटलाय, आता शिकार भेटलीय, शिकार करा. कुठे कुठे बैठका झाल्या तेही मला माहित आहे, कुठे बैठका झाल्या तेही मला माहित आहे. अध्यक्ष महोदय मिळालं काय, खोदा पहाड. मी तर बोलणार होतो निकला चुहा, पण यांनी सांगितलं चुहा बी नाही निकला. अशी परिस्थिती आहे. त्यामुळे माझ्यावर आरोप करताना जुने जे काही शब्द आहे त्याच्यावर मी जात नाही, मला कुणावर टीका करायची नाही, मी प्रत्येकाचा आदर सन्मान करत असतो. परंतु तुम्ही जे शब्द आमच्यावर मारताय ते शब्द कुणासाठी वापरले होते पूर्वी त्याचा तरी तुम्ही आठवण ठेवून ते तुमच्यावर पलटतील याचा देखील विचार केला पाहिजे. तोंड आहे म्हणून काही बोलायचं असं नाही चालत. आणि म्हणून सुतावरून स्वर्ग गाठण्याचं काम जे आहे ते आपण सगळ्यांनी केलेलं आहे. आणि दर वेळेला सरकार स्थापन झाल्यापासून सरकार पडेल, सरकार पडेल, एका महिन्यात पडेल, दुसऱ्या महिन्यात पडेल, 3 महिने, 4 महिने, 5 महिने, 6 महिने झाले, फेब्रुवारीमध्ये पडेल. कुठली फेब्रुवारी, वर्ष नाही सांगत, कुठली 29 का 30 फेब्रुवारी ते तर सांगा दादा. पण त्याच्यामध्ये आम्ही हात दाखवायला जात नाही. अरे हात दाखवायला मी कशाला जाईन, हात दाखवायचा तेव्हा दाखवलाय ज्याला दाखवायचा तेव्हा. आणि खऱ्या अर्थाने आम्हाला ज्योतिषाकडे जायची आवश्यकता नाही. जनतेच्या मनामध्ये जो काय, आणि सांगतो मी, हे सरकार पूर्ण कालावधी भक्कमपणे खंबीरपणे पूर्ण करेल आणि लोकांना न्याय देईल. आणि येणाऱ्या निवडणुका ज्या आहेत पुढच्या येणाऱ्या, त्या देखील बाळासाहेबांची शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष थंपिंग मेजॉरिटीने जिंकेल. आता सरकार पडेल, काही लोकांना घेऊन बसतात, कोर्टातून आपल्या बाजूने निकाल येणार आहे, असं होणार आहे, तिकडे वरती मला सांगता तुम्हाला मर्जर व्हायला लागेल. जसं काय जज आणि तुम्ही रोज बोलत असता, असं मी ऑर्डर देणार आहे, तसं ऑर्डर देणार आहे, काय बोलायचं, हे तरी तारतम्य बाळा. आणि म्हणून या ठिकाणी मी एवढंच सांगेन, जे काम आम्ही गेल्या 5 महिन्यात केलंय त्याची पोच पावती जनतेने गेल्या ग्रामपंचायतीमध्ये आम्हाला दिली आहे. भारतीय जनता पक्षाच्या 3095 ग्रामपंचायती आल्या आणि बाळासाहेबांच्या शिवसेनेच्या 1570 ग्रामपंचायती आल्या. नाना तुम्ही काही कुठले आकडे आणले तरी ते फेल आहे. आम्ही तुमच्याकडे समोर आमचे सरपंच दाखवू डायरेक्ट. मागच्या निवडणुकीमध्ये असंच केलं मी, डायरेक्ट सगळ्या सरपंचांना बोलवलं आणि मीडियाला बोलवले, हे घ्या सगळे. त्यामुळे आणि आम्ही 5 नंबरला होतो सत्तेत असताना, दादा 1 नंबरला पोचायचा प्रयत्न करत होते आणि आता आम्ही 5 नंबरवरून बाळासाहेबांची शिवसेना 2 नंबरला आली. हे कामाची पोच पावती आहे. दादा तुम्ही काय असं मनावर लावून घेऊ नका. आणि म्हणून या पुढे देखील येणाऱ्या निवडणुका आमची युती जिंकल्याशिवाय राहणार नाही. आणि
आमचा झेंडा पण आमचा आणि अजेंडा पण आमचाच असेल. ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे भ्रष्टाचार आणि गैरव्यवहाराचे आरोप आमच्यावर करता का? अण्णा हजारेंची मागणी लोकायुक्ताची तुम्ही मान्य केली नाही? अरे आम्ही केली ना. आणि मुख्यमंत्र्यासह मंत्रिमंडळ त्या लोकायुक्ताच्या चौकशीमध्ये आणण्याची हिंमत आणि धाडस आमच्या सरकारने दाखवलं, याचा अर्थ समजून घ्या. आणि म्हणून आम्ही काम करतोय. जिल्हा स्तरावर आम्ही लोकांना मदत होईल यासाठी तुमचं विभागीय स्तरावर पूर्वी काय चालत होतं चीफ मिनिस्टर ऑफिस ते मला माहित नाही, परंतु आम्ही जिल्हा पातळीवर CMO सुरू करतोय आणि त्या त्या जिल्ह्यामध्ये त्या त्या लोकांना तिथे मदत होईल असा निर्णय आम्ही घेतलाय आमच्या सरकारने. त्यामुळे एकच मी सांगतो की बिनबुडाचे आरोप कुठल्याही याला आधार नाही, पुरावे नाही, अशा प्रकारचे आरोप तुम्ही करू नका. पण माझा स्वभाव टीका करण्याचा नाही म्हणून मी शांत आहे, परंतु शांत म्हणजे माझी हतबलता समजू नका, एवढंच मी सांगतो. मैं खामोश हूं क्योंकि मैं सब जानता हूं, जानता हूं. बात निकलेगी तो बहुत दूर तलक जाएगी, बहुत दूर जाएगी. आणि म्हणून मी जास्त काय बोलत नाही. दादांनी कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती काल वाचून दाखवली, त्यामध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेत गुन्ह्याचं प्रमाण वाढले म्हणाले, परंतु आपल्या सरकारमध्ये गुन्ह्याची नोंद आपण वाढवली, त्याचं डिटेक्शन वाढवलं आणि त्यामुळे काही याच्यामध्ये आपल्याला आकडे वाढलेले दिसतील, परंतु या गुन्हेगारीवर वचक ठेवण्याचं काम या ठिकाणी आमच्या सरकारने केलंय. विशेषतः आमच्या सरकारने गेल्या अनेक वर्षाच्या इतिहासात एकाच वेळेस 18,000 पोलिसांची भरतीचा निर्णय घेतला. याचबरोबर अंमली पदार्थ आणि जुगारावरील कारवाईमध्ये देखील वाढ झाली आहे. 4,800 कोटीचं 2,500 किलो MD ड्रग्ज जप्त केले आपल्या पोलिसांनी, हे देखील मी या ठिकाणी सांगू इच्छितो. एवढी मोठी कारवाई केली आहे. ऑपरेशन ब्लॅक फेस मधील लहान मुलांच्या पोर्नोग्राफीवर मोठी कारवाई केली असून 271 गुन्हे नोंद केले आहेत आणि त्यामध्ये 150 आरोपींना अटक केली आहे. बलात्काराचे 98% गुन्हे उघडकीस आले आणि दोष सिद्धीच्या प्रमाणात देखील म्हणजे कन्व्हिक्शनमध्ये पण 1.77% वाढ झाली आहे. ॲट्रॉसिटी कायद्यांमध्ये दाखल गुन्हे उघडकीस येण्याचं प्रमाण देखील 100% आहे. त्यामुळे अनेक या ठिकाणी गुन्ह्याची उकल झाली आहे. त्याचबरोबर दादांनी मुद्दा उपस्थित केला होता, वेश्या व्यवसाय ढकललेल्या अल्पवयीन मुलींची सुटका करण्यासाठी विशेष मोहीम ऑगस्टमध्ये राबवली, त्यामध्ये 3 अल्पवयीन मुली आणि 39 महिलांची सुटका आपल्या पोलिसांनी केली. महात्मा फुले पोलीस चौकीच्या ठाण्यामध्ये 9 वर्षीय अल्पवयीन मुलीच्या हत्येप्रकरणी केवळ 14 दिवसात पोलिसांनी आरोपीला अटक केली आणि 11 वर्षाच्या मुलाचं अपहरण झालं होतं. केवळ दादा 74 तासामध्ये आरोपीचा शोध लावून या मुलाची सुटका देखील आपल्या पोलिसांनी केली आहे. डायल 112 मध्ये कॉलचा रिस्पॉन्स टाइम 17.5 मिनिटं होता, तो आता दादा 9.49 मिनिटावर आणला आहे. त्यामुळे नागरिकांना तातडीने वेळेवर मदत मिळेल. दोषसिद्धीचं प्रमाण 60% इतकं झालंय. गत वर्षीच्या तुलना केली असता दोषसिद्धीचं प्रमाण 7% वाढलंय. मुस्कान ऑपरेशन मध्ये राज्यात 2015 ते 2022 कालावधीत मिसिंग रेकॉर्डवरील 37,511 लहान मुलं मुली यांना पालकांच्या किंवा बाल कल्याण समितीच्या स्वाधीन करण्यात आलंय. निर्भया सेफ सिटी प्रोजेक्ट अंतर्गत
मुंबई करिता 3 वर्षाकरिता 252 कोटी मंजूर करण्यात आले. यामध्ये मुंबईतल्या रस्त्यांवर लाईट लावण्यात येतील, महिला सुरक्षेकरता सोशल सर्वे करण्यात येईल, निर्भया पथकाकरता 200 बलेरो 35 एरटिगा 200 ॲक्टिवा 313 पल्सर बाईक खरेदी करण्यात येत आहेत. आणि ते कोणी सांगितलं मध्ये निर्भया खरेदी निधीतून खरेदी वाहने एकूण वाहन खरेदी 768 त्यातल्या मारुती एरटिगा 35 महिंद्रा बलेरो 220 बजाज पल्सर 313 होंडा ॲक्टिवा 200 आणि याचबरोबर महेंद्र बोलेरो 220 वाहनांची खरेदी आपण केली. त्याचबरोबर टप्प्याटप्प्याने वाहनं आपण प्राप्त करून देतोय आणि त्याचबरोबर 19 मे 2022 रोजी त्याचं वाटप सुरू झालं. मुंबईत एकूण 94 पोलीस ठाणे आहेत. 94 पोलीस ठाण्यांना 121 वाहनं दिली आहेत. 99 वाहनं इतर विभागांना दिलेली आहेत आणि यामध्ये सगळेच आहेत. जलद प्रतिसाद पथक, श्वान पथक, संरक्षण शाखा, सुरक्षा शाखा, आर्थिक गुन्हे शाखा. त्याचबरोबर 9 वाहने मंत्री ताफ्यात. या छगन भुजबळ, विजय वडेट्टीवार, सुनील केदार, सुभाष देसाई इत्यादींचा समावेश होता. 12 वाहने VIP करिता VIP ताफ्यात. यात खासदार सुप्रिया सुळे, सुनील तटकरे. 17 वाहने वाहतूक विभागामध्ये वरळीला होती. वरळीला आता सगळी परत निर्भयाला देऊन टाकलेली आहे. त्याच्यावर आरोप केले ना आता मध्ये कोणीतरी आपल्या. तर हे जे आपण करतोय दादा, हे पोलीस आपले जे आहेत त्यांना त्यांचं स्ट्रेंथनिंग करायला, त्यांना आपण बळ त्यांचं वाढवण्यासाठी. सायबर गुन्ह्यामध्ये देखील 2022 अखेर 454 आरोपींना अटक करण्यात आली. सायबर इंटेलिजन्स युनिटची नव्याने स्थापना करण्यात आली आहे. ऑनलाईन जुगार नियंत्रणाखाली आणण्यासाठी कायद्यात देखील आपण दुरुस्ती करतोय आणि त्याचा देखील फायदा हे गुन्हे कमी करण्यासाठी होईल. त्याचबरोबर अनेक निर्णय आपण घेतलेत. त्याच्यात पोलिसांचं जे काही त्यांना जी यंत्रणा आहे ते सगळ्या उपलब्ध करून देण्याचं काम या माध्यमातून होतंय. शक्ती कायद्याचा देखील इथे विषय निघाला होता. शक्ती कायदा पण मिनिस्ट्री ऑफ होम अफेअर्समध्ये आपला केंद्राकडे पाठवला आहे. त्याला देखील लवकर मान्यता मिळेल. बाकी दादा आणखी काय आपल्याला माहिती लागली तर माझ्याकडे आहे सगळी माहिती. ऑनलाईन जुगार जो आहे तामिळनाडूच्या त्याचाही माहिती घेत आहेत आणि ऑनलाईन जुगारावर प्रतिबंध करण्यासाठी ती देखील यंत्रणा आपली उभारली जाते. त्यामुळे गुन्हेगारीवर देखील नियंत्रण करता येईल. त्याचबरोबर आपण मुद्दा उपस्थित केला होता राजकीय व अति महत्वाच्या व्यक्ती जीवितास असलेला धोका आणि त्यांना दिलं जाणारा सुरक्षा. तर यामध्ये ती कमिटी आहे आणि त्यामध्ये तो ती आढावा घेते सुरक्षेचा आणि ज्याला आवश्यकता असते त्याला ते संरक्षण दिलं जातं. नियमानुसार सुरक्षा त्याला पुरवण्यात येते. आपण एक म्हणाला होता, एक कोणीतरी कोणाला म्हटलं की एन्काउंटर करतो शिंदे बाळासाहेबांच्या शिवसेनेमध्ये ये, तर तो जो तिथला DCP पानसरे आहे त्याच्या त्या हद्दीमधला मनोहर कृष्णा मडवी म्हणून त्याच्यावर 11 गंभीर स्वरूपाचे दादा गुन्हे आहेत आणि त्याला जिल्ह्यातून हद्दपार केलेला आहे. त्यामुळे असं कुणालाही जबरदस्ती, मी तर जाहीरपणे भाषणामध्ये BKC सांगितलं होतं की असं कुठल्याही जोर जबरदस्तीने कुणालाही आपल्या पक्षामध्ये आपल्याला घ्यायचं नाही. तशी माणसं आपल्याला नको, कारण आपल्याला माहित आहे जेव्हा सरकार आमचं सरकार बनलं तेव्हा आपण कोणाला जेलात टाकलं होतं? कोणालाच नव्हतं. सगळे बोलले दबाव आणतील, हे आणतील, पण एकाही माणसाला कुठल्याही त्रास देण्याचं काम त्यावेळेस आम्ही सरकारमध्ये नव्हतोच. पण सरकारमध्ये आल्यानंतर देखील दादा असं कुठलंही, आता जे कोणी जातील सार्वजनिक ठिकाणी मस्ती करतील तोडफोड करतील तेव्हा तुम्ही तर काही न करता आतमध्ये घातलं होतं आणि
हे जे आहे कुठलंही हे सरकार जे आहे हे कायद्याने चालणार आहे. कुठेही आकसबुद्धी सूड भावनेने कुठलाही निर्णय हे सरकार किंवा कुठलीही कारवाई बिलकुल करणार नाही. आणि सायबरच्या बद्दल मी बोललो या ठिकाणी. लहान मुलांचे लैंगिक अत्याचार जे आहे त्याचं देखील नोंद करण्याचे प्रमाण वाढले. ते कधी आधी कधी नोंदी होत्या माहीत नाही, पण डिटेक्शन कन्व्हिक्शन हे देखील या ठिकाणी मगाशी म्हटल्याप्रमाणे त्याच्यात वाढ झालेली आहे. आणि ज्या ज्या ठिकाणी गुन्हेगारी असेल त्या त्या ठिकाणी गुन्हेगार कुठला आहे हे विचार न करता त्याच्यावर कारवाई या ठिकाणी केली जाईल. नक्षलच्या बाबतीमध्ये देखील इथे उपस्थित केला होता प्रश्न. गेल्या काही कालावधीमध्ये दादा मागच्या 4-5 दिवसापूर्वी एका आठवड्यापूर्वी डेप्टी कमांडर आणि डिव्हिजनल कमांडर आणि त्याची बायको या सगळ्यांना त्या ठिकाणी अरेस्ट केली. 3 जे नक्षल महिला होत्या वॉचर्स म्हणून काम करायच्या त्यांना देखील अटक केली. आणि पूर्वी आपल्याला माहीत आहे की तिथल्या गडचिरोली पोलिसांनी जे काम केलंय धैर्य दाखवलंय धाडस केलंय याचा सगळ्यांनाच अनुभव आहे. आणि त्यावेळेस मी पालकमंत्री होतो, आता गृहमंत्री स्वतः पालकमंत्री आहेत, त्यामुळे गडचिरोलीमध्ये नक्षलवाद पूर्णपणे या ठिकाणी संपवण्याचं काम हे आपलं सरकार केल्याशिवाय राहणार नाही हे देखील मी या ठिकाणी सांगू इच्छितोय. बाकी हा महागाईचं काय करायचं आहे तुम्ही? तर माग पेट्रोल डिझेलचे भाव त्यांनी कमी केले होते. पेट्रोल डिझेलपासून बोलू नका. केले आम्ही कमी केले सुनील, जे सर्वसामान्य लोकांना लागतात ते. त्यामुळे मला वाटतं अध्यक्ष महोदय मला आपण वेळ दिली आणि सर्व सभागृहाने चंद्रपूर या ठिकाणी दीक्षाभूमी व्हावी म्हणून किशोर जोरगेवारे गेले अनेक वर्ष प्रयत्न करतायत आणि आम्ही ती दीक्षाभूमी या ठिकाणी करू. हा त्याच्या विकास डेव्हलपमेंट दीक्षाभूमीच्या ज्या काही सोयी सुविधा तिकडे द्यायच्या आहेत तिथला विकास करायचा आहे तो नक्की केला जाईल. बसा बसा. अध्यक्ष महोदय मुख्यमंत्री सहायता वैद्यकीय सहायता निधीमधून देखील आम्ही हजारो गरजू रुग्णांना कोट्यावधी रुपयांची आर्थिक मदत करतोय. त्याची ऑनलाईन प्रक्रिया देखील सुरू आहे. पूर्वी ती बंदच होती. 25,000 मिळाले तर मिळाले, परंतु ताई आपल्याला माहीत आहे की आम्ही 1 लाख 2 लाख 3 लाखापर्यंत त्या लोकांना गरजू लोकांना मदत करतोय. बिलकुल त्याचा फार फायदा रुग्णांना होतोय. आणि आज या ठिकाणी अंतिम आठवडा प्रस्तावात महापुरुषांच्या अवमानावर गंभीरपणे या ठिकाणी चर्चा झालेली आहे. विरोधी पक्षनेत्यांनी देखील अपेक्षा व्यक्त केलेल्या आहेत याचा विचार करून महापुरुषांच्या अवमानासंदर्भात देखील कठोर आपल्याला कारवाई केली पाहिजे. आता सध्या एक्झिस्टिंग IPS जे काही कायदे नियम आहेत त्याच्यामध्ये आणखी आवश्यकता भासल्यात आणखी आपल्याला सुधारणा त्या ठिकाणी करता येईल का या बाबतीत देखील आपण नक्की आपल्या काही सन्मान्य सदस्यांची एक समिती गृहमंत्रीकडे आहेत ते नक्की या बाबतीमध्ये निर्णय घेतील. महाराष्ट्र पुरोगामी राज्य आहे, येथे उत्तम पायाभूत सुविधा आहेत आणि पर्यटन स्थळ आहेत आणि त्याचबरोबर शिवरायांनी उभं केलेलं 350 किल्ल्यांचं वैभव देखील आपल्या महाराष्ट्रात आहे. शेकडो धार्मिक स्थळं आहेत. देश आणि जगावर राज्य करणारे बॉलिवूड आणि आपल्या मुंबईमध्ये आहेत. या महाराष्ट्र या चित्राचं आपल्या जगात ब्रँडिंग देखील आपण करतोय. काही लोक बोलत होते मध्ये की आपल्या 26 जानेवारीला महाराष्ट्राचा रथ नाही आहे, ते लगेच शोधत असतात, परंतु आपला रथ आहे चित्ररथ. आणि हा महाराष्ट्र ज्येष्ठांना जपणारा आहे, महिलांना सुरक्षा देणारा आहे, तरुणांना रोजगार देणारा आहे. आणि आमच्या सरकारची भूमिका याच पदपथावर वाटचाल करणारी आहे. आमच्या सरकारला एक समृद्ध महाराष्ट्र घडवायचा आहे, त्यासाठी राजकीय अभिनिवेश बाजूला ठेवून आपण सारेजण या प्रगतीच्या महामार्गाची वाटसरू बनूया. आपण या राज्याची प्रगती करूया, समृद्धी करूया, एवढंच या प्रसंगी आपल्याला सांगतो. पुन्हा एकदा सगळ्यांना मनापासून धन्यवाद.